आता तुम्ही म्हणालात की धर्म ही फिलॉसॉफी आहे की आयुष्य कसं जगावं, कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवावा, कुठल्या गोष्टी अवॉइड कराव्यात, चांगुलपणा कसा टिकवून ठेवावा, अशा असंख्य गोष्टी धर्म शिकवत असतो. पण धर्म म्हटलं की जेवढे धर्म तेवढे धर्मग्रंथ असतात आणि जेवढे धर्मग्रंथ तेवढे त्याचे फॉलोअर्स असतात. तर कुठला धर्म किंवा कुठला धर्मग्रंथ त्यातले विचार आपण फॉलो करावेत असं तुम्ही सांगाल? कारण मला वाटतं की असंख्य धर्म आहेत जगात आणि त्या सगळ्यांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत, त्या सगळ्यांचे फॉलोअर्स आहेत, पण याची सांगड कशी घालावी, नेमका कुठल्या धर्माचा धर्मग्रंथ किंवा विचार आपण फॉलो करावेत असं तुम्ही सांगाल? मी वेदांचा अभ्यास केलाय थोडासा, त्यामुळे मी वेदांची भूमिका सांगतो. बरं का, वेदांमध्ये असं म्हणलेलं आहे की एकच धर्म आहे मानवतेचा. बरं का, तो आपण मानावा. मला मानव म्हणून सन्मानाने जगता यावं आणि माझ्या कर्मांमधनं इतर कोणाचं मानवतेचं अस्तित्व कमी होऊ नये असा विचार आपण मनामध्ये ठेवावा. म्हणजे धर्म काय शिकवतो, तर स्वतः सन्मानाने जगा, इतरांना सन्मानाने जगवा. मानवता हाच वेदांनी मान्य केलेला धर्म आहे. त्यामुळे मानवता, जे काही पुस्तक तुम्ही कुठलेही वाचा, तुम्ही धर्मग्रंथ वाचा, तुम्ही एखादी कादंबरी वाचा, तुम्ही चित्रपट बघा, वेबसिरीज बघा, तुम्ही एखादी सिरियल बघा, जिथून कुठून तुम्हाला ज्ञान मिळतं अशा सर्व मार्गांमधून ज्ञान मिळवा, जिथून तुमचं मानवताचा विकास होईल. आणि हे वेदांचं, वैदिक तत्वज्ञानाचं, भारतीय अध्यात्मांचं, संपूर्ण वैदिक वाङ्मयाचं फाउंडेशन आहे की आपण मानव म्हणून जन्माला आलोय ना, तर उत्कृष्ट मानवतेचं जीवन मला जगता यायला पाहिजे. या गुणांचा मी स्वीकार केला तर माझं जीवन धार्मिक जीवन झालं असं आपण मानलेलं आहे, हो की नाही? त्यामुळे आपण म्हणतात असं की मी अमुक आध्यात्मिक पुस्तक वाचूनच मला केवळ मानवतेचे धडे मिळतील असं नाहीये. बरं का, त्या परे जायचं असेल, केवळ मानवतेच्या परे जायचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे आपण म्हणतो नराचा नारायण करायचा आहे, बरं का, मग मला जर मानवतेच्या कक्षेच्या परे जाऊन काहीतरी एक माझं एक लार्जर देन लाईफ माझं जर अस्तित्व उभं करायचं असेल, तर तुम्ही कुठले ग्रंथ वाचा, कुठले तुम्ही अभ्यास करा, हा वेगळा विषय येतो. पण दैनंदिन जीवनासाठी तुम्हाला जर खरोखरी एखादा चांगला विचार पाहिजे असेल, तर तो केवळ एखाद्या पुस्तकातूनच मिळेल असं नाही आहे. बरं का, म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये आपण पुस्तकातूनच ज्ञान मिळतं असं मानलेलं नाही आहे. आपल्याला आई जी गोष्टी सांगते लहान मुलाला, ते आपण मन मातृ देव भव म्हणलेले की बाबा माझी पहिली गुरु आई आहे. बरं का, आई वडील हे माझे आदर का मानतो आपण, कारण त्यांनी जे धडे दिले त्यावरनं मी निर्माण झालो, माझा बुद्धीचा विकास झाला, माझ्या शरीराचा विकास झाला, एक व्यक्ती म्हणून मी तयार झालो. त्यामुळे अमुक एखाद्या विचारालाच आपण अंत मानलेला नाहीये. तुमचा विचार बदलत राहतो. मला आज देव पटला नाही, उद्या मला देव पटला, परवा मला देवाविषयी प्रेम वाटलं, आज काल मला वाटलं नव्हतं, हे बदलत राहील. तुमची मनोभूमिका बदलत राहील. तुमचं जसा जसा अभ्यास तुमचा आहे तसं ते परिवर्तित होत राहू शकतं. त्यामुळे कुठल्या तरी एकाच विचाराची सत्यता समजा आपण मान्य केलेली नाहीये. म्हणजे आपण भारतीय आपल्याकडे खूप छान म्हणतात कोहम म्हणजे मी कोण, ते सोहम मी सर्वस्व, इथपर्यंत जायचं आहे आपल्याला. मधला सगळा प्रवास मान्य आहे, हो की नाही? त्यामुळे मी मध्ये आपण एवढे सुंदर चित्रपट तयार करता, आपण एवढ्या वेगळे वेगळे विचार त्या चित्रपटांच्या माध्यमातून मांडता. मला कळत नाही, नेहमी लोक म्हणतात की चित्रपटातून लोक वाईट शिक्षण घेतात. अहो, चित्रपटात एवढं चांगलंही सांगितलं जातं ना, तुम्ही विलन करणंच का शिकता, हिरो करणे चार गोष्टी शिका ना, हो की नाही? त्यामुळे आपल्याला चांगला विचार जिथून कुठून मिळेल तिथून घ्यावा. मी हे टिप्पणी करणार नाही की हा ग्रंथ चांगला का तो वाईट, हा पंथ चांगला का तो संप्रदाय वाईट, हे मी टिप्पणी करणार नाही, कारण ते आपल्याला आपल्या परंपरेत शोभत नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन, असा कुठलाही मार्ग घ्या ज्यामधनं तुमच्या चांगुलपणाचा विकास होईल, तुमच्या मानवतेने मानवतेचा विकास होईल, व सन्मानाने आनंदी जीवन तुम्हाला तुमच्या परिवाराला जगता येईल, असा मार्ग निवडा.